तुम्ही परिमेय संख्येची बेरीज म्हणजेच ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर्स हा व्हिडिओ पाहिलाय का जर पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पहा आणि मग या व्हिडिओकडे तुम्ही या कारण त्यातलेच बरेचसे मुद्दे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तो व्हिडिओ मी या व्हिडिओचा बेसिक म्हणून पाहणार आहे आता या ठिकाणी मी परिमेय संख्यांची वजाबाकी या मुद्द्यावर चर्चा करणार आहे तर परिमेय संख्येची वजाबाकी करणं अजिबात अवघड नाही कारण जे नियम गरजेचे आहेत तेच वजाबाकीचे आहेत काय करावं लागेल पहिल्यांदा छेद समान करावा लागेल दुसऱ्यांदा छेद समान असेल तर दोन्ही बदल एकदाच घ्यायचं तिसऱ्यांदा अंशांशांची वजाबाकी आणि चौथ्यांदा अतिसंक्षिप्त रूप या चार पायऱ्या आपल्याला घ्यायचे आहेत आता छेदाकडे पाहूया वीस आणि सतरा या दोन संख्यांमध्ये कोणताही सामायिक सामायिक अवयव नसल्याने सरळ आपण छेद समान करताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने वजा जो दुसरा अपूर्णांक आहे त्याला पहिल्याच्या छेदाने गुणावं लागेल चला आता गुणाकार करूया अठरा गुणिले सतरा करायचं असेल तर मी एक शॉर्टकट सांगतो दोनशे एकोणनव्वद अधिक सतरा हा झाला अठरा आणि सतराचा गुणाकार काय केलं रे अठरा आणि सतरामध्ये अठरा म्हणजे सतरा आणि एक आहे मग सतराचा वर्ग तर आपल्याला पाठ आहे दोनशे एकोणनव्वद आहे त्याच्यामध्ये आणखी सतरा मिळवलं की झालं पाहूया किती ते नऊ आणि सात सोळा अठ्ठावीस आणि दोन तीस तीनशे सहा पण एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे त्यामुळे उत्तर ऋण येईल आता छेदांचा गुणाकार सतरा दोन्ही चौतीस आणि शेवटीचा शून्य वजा बारा दोने चोवीस आणि शेवटीचा शून्य सतरा दोन्ही चौतीस आणि शून्य आता छेद समान झाले का पहा छेद समान झाले असेल तर दोन्ही बद्दल एकदाच घ्यायचा आणि अंशांशांची आता या ठिकाणी वजा बाकी करायची आहे म्हणजेच ती वजा तीनशे सहा किंवा ऋण तीनशे सहा वजा दोनशे चाळीस ज्या वेळेला दोन्ही संख्या ऋण असतात तेव्हा त्यांची बेरीज होते मग तीनशे सहा आणि दोनशे चाळीस यांची बेरीज येईल पाचशे सेहेचाळीस आणि उत्तर मात्र ऋणच राहील आणि छेदामध्ये घेऊया तीनशे चाळीस संक्षिप्त रूप देऊया आता संक्षिप्त रूप देताना सुरुवातीला दोन्ही भाग जातोय त्यामुळे आपण निम्म निम्म करूया पाचशेच्या निम्मे अडीचशे आणि सेहेचाळीसच्या निम्म, से, चा निम्म तेवीस म्हणजेच दोन्ही मिळून झाले दोनशे त्र्याहत्तर आणि छेदाच्या निम्मे झाले एकशे सत्तर आता आपल्याला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जाता येते का ते पाहून आपण भाग द्यायचा तर दोन्हींची वजाबाकी एकशे तीन येते एकशे तीन या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्यामुळे हे झाले आपले अतिसंक्षिप्त रूप पुढचा प्रकार दुसरं गणित आहे इथे छेद समान दिलेले आहेत अतिशय सोपं पहिलं काम झालेलं आहे छेद समान असेल तर दोन्ही बद्दल एकदाच घ्यायचं आणि अंश अंशांची वजाबाकी घ्यायची करायची एकशे पंचेचाळीस वजा ऋण त्र्याऐंशी आता जेव्हा अशा दोन ऋणसंख्या एकत्र येतील तेव्हा त्यांची बेरीज होते म्हणजे एकशे पंचेचाळीस अधिक त्र्याऐंशी आणि छेदामध्ये एकशे ब्याण्णव आहे तसंच ठेवावं लागेल पाच आणि तीन आठ चौदा आणि आठ बावीस दोनशे अठ्ठावीस छेद एकशे ब्याण्णव दोन्हींचा फरक काढूया म्हणजेच निम्म करता येईल आपल्याला आधी निम्म करून घेऊया एकशे चौदा आणि छेदामध्ये निम्म केल्यानंतर आता दोनशे तुम आठ वजा केल्यानंतर ही संख्या येते म्हणजेच शहाण्णव हे त्याच्या निम्म असणार आहे शंभरातून चार वजा केले आणखी एकदा दोन ने भाग जाते पहा एकशे चौदाच्या निम्मे पन्नास शंभराच्या निम्मे पन्नास आणि चौदाच्या निम्म सात सत्तावन्न झाले आणि छेदामध्ये आले एकोणपन्नास आता मात्र वरची संख्या आहे ती तीन आणि एकोणीसच्या पाड्यातील आहे एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि खालची संख्या आहे साती साती एकोणपन्नास त्यामुळे कोणताच कॉमन फॅक्टर मिळत नाही हे झालं आपलं उत्तर आणि शेवटचा प्रश्न पहा जर आता हा प्रश्न घेण्यामागचा मुख्य उद्देश आहे की जर एखाद्याला छेदामध्ये ऋण चिन्ह दिलेलं असेल तर परिमेय संख्येची बेरीज वाजाबाकी किंवा गुणाकार भागाकार करताना पहिलं काम की छेदातील ऋणचिन्ह काढून टाकायचं आता काढून टाकायचं म्हणजे किंमत बदलेल तर किंमत न बदलता काढून टाकायचं आणि त्या संदर्भात आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे पहिला अपूर्णांक मी आहे तसाच लिहितोय पण दुसरा अपूर्णांक लिहिताना छेदातील ऋणचिन्ह मी अंशाला देतोय आणि छेद धन करून घेतोय आणि मग आता आपल्याला या ठिकाणी तिरका गुणाकार करून छेद समान करावा लागेल म्हणजेच ऋण एकशे पंचेचाळीस गुणिले एकशे तेवीस म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं वजा दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने म्हणजेच एकशे सत्तावन्न गुणायचं आता हे सगळे गुणाकार तर आपल्याला करता येतीलच आप फक्त प्रश्न आहे धनसंख्या आणि ऋणसंख्यांचा गुणाकार करताना तर सरळ साधा नियम आहे धन आणि ऋणाचा गुणाकार नेहमी ऋण येतो हे लक्षात ठेवा दुसऱ्या ठिकाणी देखील अंशामध्ये दे चिन्ह येणार हे निश्चित आहे आता गुणाकार करूया एकशे पंचेचाळीस आणि एकशे तेवीस यांचा गुणाकार येतोय सतरा हजार आठशे पस्तीस हा गुणाकार मी वेळ वाचवण्यासाठी आधीच करून ठेवला आहे तुम्ही गुणाकार करू शकता आता एकशे सत्तावन आणि एकशे तेवीस यांचा गुणाकार येतोय एकोणीस हजार तीनशे अकरा हे चिन्ह वजावाकीचं आपण मध्ये घेतलं अंशांशांचा गुणाकार एकशे पस्तीस आणि एकशे सत्तावन्न यांचा गुणाकार येतोय एकवीस हजार एकशे पंच्याण्णव आणि छेदामध्ये एकोणीस हजार तीनशे अकरा आता आपल्याला क्रिया करायची आहे छेद समान आहे म्हणून दोन्ही बद्दल एकदाच आणि अंश अंशांची वजा बाकी पहिला अंश पण ऋण आहे वजा दुसरा अंश पण ऋण आहे आता वजा वजा इथं कंसाच्या बाहेर पण वाजा आहे कंसात पण वजा आहे याचा अर्थ तिथं बेरीज होणार यापूर्वीच्या उदाहरणात पण आपण पन समजावून घेतलं होतं म्हणजेच ऋण सतरा हजार आठशे पस्तीस अधिक एकवीस हजार एकशे पंच्याण्णव छेदामध्ये एकोणीस हजार तीनशे अकरा आणि एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे एकवीस हजार एकशे पंच्याण्णव मधून सतरा हजार आठशे पस्तीस वजा केले की उत्तर येणार आहे तीन हजार तीनशे साठ आणि या दोघांच्यात मोठी संख्या आहे एकवीस हजार त्यामुळे त्याचं चिन्ह पॉझिटिव्ह ते चिन्ह नाही दिलं तरी चालतं आणि छेदामध्ये एकोणीस हजार तीनशे अकरा आता तीनची कसोटी वापरून पहा अंशाला तर भाग जातोय छेदाला पण नऊ आणि एक दहा दहा तीन तेरा आणि ह्या दोन पंधरा म्हणजे तीनने अंशाला आणि छेदाला भाग जातोय तीन एके तीन तीन एके तीन तीन, तीन, तीन दोन्ही दे सहा आणि तीन शून्य शून्य मी काय केलं अंशाला तीनने भागलेला आहे छेदालाही तीनने भागून घेऊया तीन गुण सहा अठरा एकोणीस मधून अठरा गेले की एक तेरा झाले तीन गुणिले चार बारा तेरातून बारा गेले एक झाले अकरा तीन त्रिक नऊ अकरातून नऊ गेले दोन तीन सत्य एकवीस म्हणजे हे झाले आपले अतिसंक्षिप्त रूप आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर अशा पद्धतीने आपण परिमेय संख्येची वजाबाकी कशी करायची हे देखील समजावून घेतलं भरपूर उदाहरणं घेऊन तुम्हाला सराव केला पाहिजे तरच हा मुद्दा अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल धन्यवाद